नमस्कार मैत्रिणो, नैना किचन इंडस्ट्रीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मंचुरियन विथ ग्रेव्ही। तर आपण आता मंचुरियनसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी हा एक कोबी घेतला आहे, छान फाईन असं चॉप करून घेतला आहे। तसेच एक गाजर आहे, हे पण छान चॉप करून घेतलं आहे। तसेच हिरवी मिरची आहे बारीक कापलेली, लसूण आहे बारीक कापलेला, आलं आहे कापलेलं, कांदा आहे कापलेला, आणि नंतर हे ग्रेव्हीसाठी आपल्याला ऑनियन आणि शिमला मिर्च। तसेच बॅडिंगसाठी मी ते कॉर्नफ्लावर घेतलं आहे। तसेच सॉसमध्ये हा रेड चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, आणि टोमॅटो केचप व मीठ आणि तेल। तर आता आपण बॉल्स बनवायला, मंचुरियन बॉल्स बनवायला सुरुवात करूया। तर प्रथम आपण कोबी घेऊया। क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्ही। गाजर घालूया, रेड ही ग्रीन चिली, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घाला। मी ते थोडीच घालते, थोडी मी ग्रेव्हीसाठी ठेवली आहे। आणि लसूण आपण मी थोडाच वापरणार आहे, आणि थोडा लसूण ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे। आले पण थोडी, थोडं यात टाकणार आहे थोडं ग्रेव्हीसाठी, आणि कांदा यात घालणार आहे। आता आपण मीठ घालूया, चवीनुसार मीठ घाला, छान मिक्स करून घेऊया आपलं। आता मी हा कॉर्नफ्लावर थोडा थोडा घालते बॅडिंगसाठी। तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता, मी ते कॉर्नफ्लावर घेतलं आहे। आपण परत थोडा कॉर्नफ्लावर घालूया। मी एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला, तर तो घालून झाला थोडासा। आता मी इथे थोडासा एक चमचा मैदा घालते, कारण की थोडंसं बाइंडिंग करायला त्रास होतो आहे, म्हणून मी थोडासा मैदा घालते, दोन चमचे घालते मैदा। आणि आता छान मिक्स करूया। दोन चमचे मैदा घातला आहे आणि चार चमचे कॉर्नफ्लावर घातले। आता आपलं बाइंडिंग छान होतं आहे, हे बघू शकता तुम्ही। हे बघा, बॉल होत आहे सहज। मग इतपत आपल्याला मैदा पुरेसा आहे। आता आपण सगळे बॉल बनवून घेऊया। हे बघा, तुम्हाला लहान मोठे जेवढे बनवायचे असेल तेवढे बनवू शकता। एवढे आता हे सगळे अशाच प्रकारे सगळे बॉल बनवून घेते मी। हे बघा, आपले बॉल एकदम इझिली होत आहे। आता मी सगळे बॉल बनवून घेते, आपण फ्राय करूया। तर हे बघा, मंचुरियन बॉल्स आपले बनून रेडी झाले। आता आपण कढई ऑन करूया, आता सॉरी गॅस ऑन करूया, कढई ठेवूया आणि फ्राय करूया मंचुरियन। तर आता आपलं तेल छान गरम झालं आहे, आता आपण मंचुरियन बॉल फ्राय करूया। चटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। बघा आपले मंचुरियन किती छान फ्राय होत आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा, काहीच हरकत नाही। आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, ते एकदम फ्री आहे। आता आपले मंचुरियन फ्राय झाले, आपण ते काढून घेऊया। असे फ्राय करायचे, आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेऊया।
आता हे बाकीचे पण आपण फ्राई करून घेऊया। आता हे बाकीचे राहिलेले मी फ्राई करून घेते सगळे। आता आपले मंचुरियन रेडी आहेत, फ्राई छान करून घेतलेत। आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया। तेल घालूया, दोन चमचे पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, दोन चमचे। आता लसूण घालते, मिरची घालते कापलेली, आलं, हे मिरची लसूण छान परतून घेऊया। आलं, आता हे शिमला मिरची तुकडे व कांदा घालूया। तुम्हाला मंचुरियन असेच खायचे असतील तर काही हरकत नाही, ग्रेव्ही नसेल करायची तर असेच खाऊ शकता। आणि ग्रेव्ही हवी असेल तर मग ग्रेव्हीत घालून खा। आता आपण ग्रेव्ही बनवतो आहे। आता आपलं कांदा शिमला मिरच छान परतून घेतलं आहे, हे मिश्रण करपू देऊ नका। आता आपण त्यात सॉसेस घालूया। एक चमचा सोया सॉस घालते, एक चमचा रेड चिली सॉस, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून घालू शकता जास्त, मी ते एक चमचा घातला आहे। आता एक चमचा आपण टोमॅटो सॉस घालूया। आता थोडंसं मीठ घाला, सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यानुसार मीठ घाला। तर हे बघा आपले सगळे सॉसेस घालून झाले आहे। यात तुम्ही मिरपूडसुद्धा घालू शकता, मी इथे स्किप केलेली आहे माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून। आता आपण यात थोडं पाणी घालूया। पाणी तुम्हाला किती ग्रेव्ही हवी तसं पाणी घाला। मला एवढं पुरेसं आहे। ग्रेव्ही होते तोपर्यंत मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं आहे, त्यात थोडं पाणी घातलं मी दोन तीन चमचे, आणि आता हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता हे पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे, ग्रेव्ही आपली मग छान दाट जाडसर अशी होईल। छान मिक्स करून घेतलं आहे, आता आपण यात घालूया। आता आपण हे कॉर्नफ्लावर घालूया पाण्यामध्ये मिक्स केलेलं। बघा आपल्या ग्रेव्हीला दाट पण आला छान। तर ही बघा आपली ग्रेव्ही, मंचुरियन ग्रेव्ही छान झाली आहे। बघू शकता टेक्स्चर अशी मस्त पैकी टेक्स्चर बघू शकता तुम्ही, छान जाडसर एवढी जाड मी ठेवलेली आहे। आता आपण त्यात मंचुरियन बॉल्स घालूया। मंचुरियन बॉल घालूया ग्रेव्हीमध्ये। बघा आपले मंचुरियन विथ ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तुम्ही यात कांद्याची पात पण वरून घालू शकता, माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी नाही घातली आहे, तर तुम्ही नक्की घाला। आता अशा प्रकारे आपलं कोबी मंचुरियन विथ ग्रेव्ही छान रेडी झालेली आहे। आता आपण ती छान बाउलमध्ये सर्व करूया। तर ही आपली कोबी मंचुरियन विथ ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आणि नवीन असायला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।